नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओ मध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी 2024 चे राशीफळ तेही लाल किताबाच्या गुण ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत. व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल, वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील, कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर, 2024 मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल, कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल, तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे. 2024 मध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. जर तुमची राशी कर्क असेल तर तुम्हाला 2024 मध्ये गुरुची कृपा असेल, परंतु तुम्हाला शनी सूर्य आणि मंगळाच्या हालचालीपासून दूर राहावे लागेल. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता कायम राहील. संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूयात. करिअर आणि नोकऱ्या. 1. वर्ष 2024 चे ग्रह नक्षत्र सांगत आहेत की वर्षाच्या सुरुवातीला शनी ग्रह 8व्या भावातून तुमच्या 10व्या भावात राहील आणि गुरु ग्रह ही 10व्या भावात राहील. सूर्य आणि मंगळ 6व्या भावात राहतील. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रतिष्ठा मिळवून देतील आणि तुम्हाला सर्वांमध्ये प्रसिद्धी देईल. 2. तुमच्या मेहनतीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे तुम्ही यश मिळवू शकाल. वर्षाच्या मध्यात 11व्या भावात गुरुच्या गोचरामुळे नोकरीतील स्थिती अधिक मजबूत होईल. तृतीय भावात गुरुच्या 5व्या राशीमुळे तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही आव्हानांना घाबरू नका, अन्यथा नोकरीत बदलाची गरज भासू शकते. कर्क राशीसाठी परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण. 1. वार्षिक संक्रमणानुसार बुध आणि शुक्र आणि चतुर्थ आणि द्वितीय भावात गुरुचा प्रभाव यामुळे तुम्ही शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल. आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढेल. 6व्या घरात सूर्य आणि मंगळ असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2024 हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल. 2. तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. जर तुम्ही विषय बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नापास व्हाल. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षणात अपयश येण्याची शक्यता असल्यानेच योग्य निर्णय घ्या. व्यवसाय आणि नोकऱ्या. 1. 7व्या भावाचा स्वामी शनी 8व्या भावात असल्याने वर्षभर विचारपूर्वक व्यवसायात पुढे जावे लागेल. गुंतवणुकीबाबत विशेष काळजी घ्या. वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावात असल्यामुळे परिस्थिती सामान्य राहील, परंतु त्यानंतर सावध राहा, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. वर्षाच्या मध्यात गुरु 11व्या भावात असेल, यामुळे तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. 2. मार्चच्या मध्यापर्यंत सप्तम भावात मंगळाच्या गोचरामुळे तुम्ही मोठे व्यवहार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर मंगळ शनी सोबत 8व्या भावात प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल किंवा काही वादात अडकावे लागेल. कुटुंब आणि नातेसंबंध. 1. वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र सारखे 2 शुभ आणि प्रेम देणारे ग्रह तुमच्या 5व्या भावात राहतील, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल. मनोरंजन, भोजन आणि प्रवास यामुळे संबंध अधिक घट व मधुर होतील. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या आधी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. 2. तथापि हे वर्ष वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी चांगले आहे, कारण बृहस्पती तुमच्या 4थ्या भावात असेल. 2. भावात शनी राशी आणि 12व्या व 1ल्या भावात मंगळ असल्यामुळे कुटुंबात प्रेम नाही. तथापि जर तुमचा स्वभाव क्रोधित असेल तर तुम्ही या चांगल्या ग्रह स्थितीचा फायदा घेण्यात अपयशी ठराल. मग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कर्करोग राशीचे आरोग्य. 1. हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही, कारण सूर्य आणि मंगळ 6व्या भावात असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप,
पाठदुखी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्हाला पित्त प्रकृतीच्या अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 2. आठव्या भावात शनीचे संक्रमण केल्याने काही मोठे आजार होऊ शकते, त्यामुळे आतापासून सावध राहून संतुलित व सात्विक आहार घ्यावा. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. कर्क राशी आर्थिक स्थिती. 1. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास 2024 सुरुवातीला आर्थिक संतुलन बिघडू शकते. आर्थिक व्यवहार सावधगिरीने बाळगा. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. मात्र या नवीन वर्षात उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 2. वर्षाच्या मध्यात आठव्या भावात असलेला शनी, सूर्य आणि मंगळ सहाव्या भावात खर्च वाढवू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. वादग्रस्त मालमत्ता खरेदी करू नका. शेअर बाजारात सावधगिरी बाळगा. तथापि जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला तर तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. कर्क राशीतील लोकांसाठी लाल किताबाचे उपाय. 1. शनी, सूर्य आणि मंगळाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी मंगळवारी गुळाचे दान करावे. रविवारी किंवा मंगळवारी उपवासाच्या दिवशी कोणत्याही लाल वस्तूचे दान करावे. यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक नुकसान होणार नाही. 2. जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर चंद्राशी संबंधित वस्तू दान करा, आणि जर चंद्र बलवान असेल तर दान करू नका. सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण केल्यास चांगले होईल, यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. 3. तांब्याचे भांडे पाण्याने भरून उशीजवळ ठेवून झोपावे आणि सकाळी त्या भांड्यातील पाणी बाहेर टाकावे, यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. 4. नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी आपले आचरण शुद्ध ठेवा आणि गुरुवारचे व्रत ठेवा. आता भाग्यवान क्रमांक, तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया. 1. 2024 मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक 2 आणि 6 आहेत. भाग्यवान तारखा 2, 6, 11, 15, 20, 24, 29 इत्यादी आहेत. या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल. 2, 8, 17 आणि 26 तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका. तुमचे भाग्यवान रंग पिवळे आणि पांढरे आहेत, पण काळा आणि निळा रंग टाळावा. 3. तुम्ही पुढील 3 गोष्टी करू नका. प्रथम, दारू पिणे, चंद्राशी संबंधित वस्तू दान करणे आणि खोटे बोलणे. मानसिक तणावापासून दूर राहावे आणि मन अस्वस्थ करणारे कामही टाळावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. धन्यवाद.